चिड़िया उन्हीं को मुबारक जिन्हें छत तक जाना है, हमारी मंजिल तो आसमां है, हमारे रास्ते खुद बनाना है। या पद्धतीने आता लालबहादूर नंतर गेल्या वर्षी टॉप 5 आमचे होते, पूर्ण नववी मध्ये 12 तुकड्यामध्ये इशिता नंबर 1, आदिती गवारे नंबर 2, तनुजा जिरोबे नंबर 4, अंजली गवारे नंबर 5, म्हणजे शाळेतले 5 च्या 5 पदक आमच्याच विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहेत। आता विद्यार्थ्यांनी मध्ये सुद्धा यावर्षी 12-13 तुकड्यातून आमचा शेरे वैभव तो जिल्ह्यात एनएमएमएसला सुद्धा पहिला आला। या प्रकारची गुणवत्ता आणि केवळ सुरुवातीला ज्यावेळेस अण्णांनी कार्यक्रम घ्यायचो पूर्ण अकॅडमीचे विद्यार्थी बोलवायचो तरी आमची जागा भरायची नाही। आता हे 1.5 वर्ग बोलवलाय मी 10वी आणि 9वी चार दे तर आम्हाला जागा पुरत नाही, अशा प्रकारची इथल्या पालकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि म्हणून हे आणि इथल्या मान्यवरांनी आम्हाला सदैव आशीर्वाद दिले या चांगल्या कामात, त्यामुळं अकॅडमीचं हे रूप आपण बघतोय। उदयगिरी अकॅडमीचं नाव ऐकल्याबरोबर गोपाळकृष्ण घोडके सरांची आठवण येते आणि घोडके सर हे नाव ऐकल्याबरोबर एक दृश्य डोळ्यासमोर तयार होतं आणि ते म्हणजे ज्ञानाचा भांडार आणि बक्षिसाचा खजिना। ओके, जे पालक करू शकत नाही ते कार्य आमच्या घोडके सरांनी केलेलं आहे, म्हणून सरांसाठी परत एकदा काय परीक्षा बाहू न करता तुम्ही शांत राहा, डोकं फ्रेश ठेवा आणि येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जावा। ते शिक्षण आणि मनाने शिकलेलं शिक्षण यामध्ये खूप फरक असतो, म्हणून तुम्ही तुमच्या आईंना सुद्धा समजावून सांगितलं पाहिजे की मला ही इकडे नाही या साईडला जायचं आणि डॉक्टरच व्हावं असं काही नाही, इंजिनिअरच व्हावं असं काही नाही, तुम्ही अगोदर सगळ्यात चांगला म्हणजे चांगला नागरिक बना। जे आता परीक्षेला बसणार आहेत त्या सर्वांना आम्ही जे वर स्टेजवर मान्यवर बसलेलो आहोत त्या सर्वांतर्फे शुभेच्छा। त्यानंतर नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे च्या अभिमानानं कौटुंबिकीनं तुम्ही हे ज्ञानदानाचं पवित्र कार्य करत आहात ते एकमेव द्वितीय आहे। ही भावी आयुष्याची पुढील पिढी घडवण्याचं जे कार्य तुम्ही करत आहात ते कार्य खूप चांगल्या स्तरावर अगदी निस्वार्थ भावनेने तुम्ही करत आहात, त्यामुळे तुमचं सर्वांचं अभिनंदन। हे युग स्पर्धेचं नाही, देश कोण चालवतो देश कोण चालवतो, राजकारणी देश चालवत नाही, राज्यकर्ते देश चालवत नाही, देश चालवतात ते तुमच्या आणि माझ्या मधून जे ऑफिसर झाले जे अधिकारी झाले ते लोकांचा देश चालवतात। कलेक्टर सीओ हे आपल्या देशाचे मालक आहे, खासदार आमदार आपल्या देशाचे मालक नाही। उद्या संजीव आमदार झाले तर 5 वर्ष राहतील, 10 वर्ष राहतील, अतिशय चांगलं काम केलं तर 15 वर्ष राहतील, पण वयाच्या 60 वर्षापर्यंत लाल दिव्याची गाडी घेऊन हिंडण्याचं भाग्य एसपीला लागतं, कलेक्टरला लागतं, तहसीलदारला लागतं, डेप्युटी कलेक्टरला लागते। तुम्ही त्या मार्गाने मार्गक्रमण करा, काही बदल होत असतात। जेव्हा एखाद्या चांगल्याच्या संख्येला माणूस बसतो निश्चितपणे त्याच्यामध्ये बदल होत असतो। खरं म्हणजे मी घोडके सरांना सांगितल्याप्रमाणे मी कुस्तीचा खेळाडू होतो आणि जीवनामध्ये प्राध्यापक व्हावं अशी कधीही मनामध्ये इच्छा नव्हती। मी खेळत असायचो, चांगल्या पद्धतीचा खेळाडू मात्र होतो आणि श्याम डावळे सर आणि गोपाळकृष्ण घोडके सर जेव्हा जेव्हा वादविवाद स्पर्धेसाठी जायचे तेव्हा मी माझ्या गाडीवरती त्यांना दोघांना मागे बसवायचं आणि गाडी घेऊन त्यांच्या ज्यात काही वादविवाद स्पर्धा असतील त्या ठिकाणी घेऊन जायचं। त्याचा परिणाम असा झाला की माझ्या मनामध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण झाली। प्रत्येकाला एक सांगू इच्छितो याच्या महामानवाचे जर चरित्र त्यांचा आदर्श जर डोळ्यापुढे ठेवून आपण जीवन करणं किंवा निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये कधीही अपेक्षा येणार नाही, कारण पैसे अनेक जण कमवतात पण पैशाचं नियोजन करणं सर्वांना जमत नाही, त्यामुळं चंद्रयानासारखी माणसं पैशाचं नियोजन करतात म्हणूनच ते मोठे होतात, नाही तर अनेक माणसं पैसे कमवतात पण गमवून टाकतात। त्यामुळं आयुष्यामध्ये नियोजनाला अतिशय महत्व आहे। विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो परीक्षेला जाताना न घाबरता डोळ्यासमोर एकच चित्र ठेवायचं, छत्रपती शिवाजी राजाने अनेक संकटाला कशा पद्धतीने तोंड दिलं असेल एवढं जरी आपण डोळ्यासमोर ठेवला तर निश्चितपणे तुम्ही यशस्वी व्हाल एवढं म्हणून माझी देह
दृष्टिकोन आणि कृती जीवनामध्ये असेल तर डॉक्टर रोहन आंबेडकर आपण फॉरेनला जाऊ शकता. आता श्यामभाऊने सांगितल्यासारखं या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तुम्ही होऊ शकता, सीओ होऊ शकता, एस पी सुद्धा होऊ शकता. पण तीन गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण अवलंबल्या पाहिजे. आता तुम्ही 10वी पास झाल्यानंतर तुम्हाला ध्येय तुमचं असणार आहे, जे काय असणार आहे, पण ध्येय जरी असलं तुम्हाला करेक्ट व्हायचं, पण दृष्टिकोन हा सतत पॉझिटिव्ह असला पाहिजे. सातत्याने मी जिल्हाधिकारी होणार म्हणजे होणारच आहे हे तुमच्या मनामध्ये त्याची भावना असली पाहिजे. ठीक आहे, ध्येय आहे तुमचं, दृष्टिकोन आहे, पण त्याला जोड कशाची पाहिजे, कृतीची. म्हणून या अकॅडमीचे विद्यार्थी कृतीमध्ये खूप मेरिट आहे, खूप चांगले आहे. म्हणून तिन्ही गोष्टी ध्येय, दृष्टिकोन आणि कृती या विद्यार्थ्यांना मिळव असे विचार करून मी प्रार्थना करतो. मी सगळी सिस्टीम लावतो या सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना पॅड मिळाले, त्याला अजून अभिनंदन करा. टाळ्या फुगट आहे दुसरीमध्ये. जे जनावरांची म्हणजे ज्यांना शंका आहे की आपण मानवाची मुलं आहोत ते जनावरांची आवाज करतील. शंका Yeah.
सगळ्या विद्यार्थ्यांना सूचना आहे, तू दुसरे खाली जागेतलं कुणीही उठायचं नाही.